मुळात मुद्दा असा आहे की केवळ सभेचा मुद्दा नाही, दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी ज्यांच्यावर आरोप केला ते मनोहर भिडे ज्यांनी आपलं नाव संभाजी केलं आहे, हा मुळात ब्राह्मण गृहस्थ कर्मठ ब्राह्मण बाबा भिडे जे संघाचे नेते होते त्यांचा हा पुतण्या आहे, त्यांनी बहुजन समाजाशी स्वतः वाटावं म्हणून नाव संभाजी केलेलं आहे, त्या मुळातच खोटेपणा आहे सगळा. ते संभाजी भिडे आणि हा मिलिंद एकबोटे, आपल्याला माहिती आहे दोघांचाही इतिहास, मिरजच्या दंगली भडकवल्याचा आरोप यांच्यावर होता. हे गडकिल्ले संवर्धनाचं बुरख्याखाली हे नुसतं बहुजन समाजातल्या तरुणांची माथी भडकवतात, तेच झालं भीमा कोरेगावला. वडू गावामध्ये संभाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांच्या सेवक जे होते गोविंद गायकवाड यांची जी समाधी आहे त्या समाधीवरून वाद गेले 2 वर्ष चालू होता. मिलिंद एकबोटे आणि ह्यांच्या लोकांनी ते असं म्हणतात आम्ही दोघं नव्हतो, बॉम्ब लावायला काय ओसामा बिन लादेन आला नव्हता ना, त्याची माणसाला होता. तितकंच भयानक आहे, तितकंच भयानक आहे, हे अतिरेकीच आहे आणि यांना तुरुंगातच पाठवले पाहिजेत. हे हिंदुत्ववादी अतिरेकी आहेत, मी त्यांना हिंदू अतिरेकी अशासाठी म्हणत नाही की या देशातला बहुसंख्य हिंदू समाज हा सहिष्णू आहे अजूनही म्हणून हा देश टिकलेला आहे. हे हिंदुत्ववादी अतिरेकी आहेत, यांना आगीच लावायचे आहेत. आणि हे सगळे आरएसएसशी संबंधित, भाजपशी संबंधित, शिवसेनेशी संबंधित आहे. जी जे थोटांड मीडियाने पसरवलेलं आहे की हे स्वतःचे कपडे धुतात, हे रोज व्यायाम करतात, ते नाही केलं तरी चालेल पण विष पसरवू नका म्हणावं, हा काय ऋषी माणूस आहे का? हा अत्यंत खलनायक आहे संभाजी भिडे, त्याची रवानगी गजाडच करायला हवी. मला प्रकाश आंबेडकरांचं बरोबर मान्य आहे, ते म्हणतात याकूब मेमनला जी ट्रीटमेंट दिली तीच या भिडे आणि एकबोटेला मिळायला हवी, अगदी मान्य आहे. हे सुद्धा अतिरेकीच आहेत